नवनवीन घरगुती उपाय पाहण्यासाठी मराठी सोल्युशन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वाजवायला विसरू नका. धन्यवाद. आज थायरॉइडसाठी माता भगिनी खूप म्हणजे हे आहेत, परेशान आहेत सगळ्या. प्रत्येक बाईला बघायला गेलं तर आता थायरॉइड अमुक तमुक सांगताय. तर थायरॉइडसाठी घाबरू नका, ही उष्णतेमुळे होते. बघा की या दिवसात, आता थंडीच्या दिवसात, आता मुंबईमध्ये काय तशी थंडी वाजत नाही, आता बघितलं तर मला सुद्धा घाम सुटायला लागलेला आहे. म्हटल्यानंतर काय प्रश्न नाही, पण थंडीच्या दिवसात काय होतं की बऱ्यापैकी घशाला सूज वगैरे येणे, घसा लाल होणे, किंवा घशामध्ये आपल्याला गिळताना वगैरे त्रास होणे, थुंकी गिळताना सुद्धा आपल्याला त्रास होतो. तर याचा अर्थ थायरॉइड वगैरे नाही आहे. हे बॉडीमध्ये हीट वाढायला लागलं ना, कसं असतं स्त्रियांच्या मध्ये हार्मोन्स इनबॅलन्स होत असताना बऱ्यापैकी हीट वाढते. जसं वयात येणाऱ्या मुलींना हीट वाढते, पिंपल्स वगैरे यायला लागतात, तसं वयातून जाताना सुद्धा हीट वाढते. आणि अशा वेळेस ना अनामिक भीती वाटायला लागते, कुठल्याही गोष्टीचं ज्याची गरज नाही अशाही गोष्टींचं टेन्शन यायला लागतं. आणि मग कधी रडावंसं वाटतं, कधी उदास, म्हणजे त्याला काय कारणच नाही, उदास उदास व्हायला लागतं. आणि मग चिडचिड वाढायला लागते, मग हे असंच का, तसंच का, अमुकच तमुकच, फक्त हार्मोन्स इनबॅलन्समुळे होतंय. आणि हे तुम्ही समजून घ्यायचं, हे प्रत्येक स्त्रीला होतंय. आज अनामिक भीती वाटणाऱ्या स्त्रिया आहेत की नाही, तिथं भरपूर आहेत, मला माहिती आहे. चिडचिड करणाऱ्या पण स्त्री आहेत, पूर्वी व्यवस्थित होतो, आता थोडी चिडचिड वाढली. बघा हार्मोन्स इनबॅलन्स झाल्यामुळे ह्या गोष्टी होतात. तर थोडंसं समजून घ्यायचं. आणि याच्यासाठी मी तुम्हाला अगदी छान छान साध्या सोप्या पद्धतीनं घरच्या घरी काय करता येईल. आता इथं जर तुम्हाला मी सांगितलं की त्या अमुक झाडाचा रस प्या आणि तमुक झाडाचं ते करा आणि हे करा, तर होत नाही. साध्या सोप्या ह्याच्यात सांगतो. तुमच्याकडे कापूर मिळतो की नाही? कापूर मिळतो का? हा, तर काय करायचं, एक तांब्यावर पाण्यामध्ये कापराची एक वडी टाकायची, रात्री टाकायची. सकाळी उठल्यानंतर काय करायचं, म्हणजे रात्रभर पाणी ते झाकून ठेवायचं. सकाळी उठल्यानंतर हे पाणी प्यायचं अनाशापोटी. कापूर मिळतो ना आपल्याकडे, त्याची एक वडी टाकायची, झाकून ठेवायचं पाणी, सकाळी उठल्यानंतर हे पाणी प्यायचं. बघा किती आराम मिळतोय. म्हणजे थायरॉइड होऊ शकत नाही हे करून बघा. ही साधी गोष्ट आहे, करू शकताय. उष्णतेचा त्रास असेल तोही निघून जाईल याच्यातून. अजून जर सांगायचं म्हटलं तर आवळा पावडर मिळते आपल्याकडे. आवळा पावडर रोज रात्री झोपताना एक चमचा आवळा पावडर घेऊन झोपायचं. म्हणजे आवळा पावडर घ्यायची एक साधारण चमचाभर, आणि एक ग्लास दीड ग्लास कोमट पाणी घ्यायचं, त्यात मिक्स करायची, प्यायचं आणि झोपायचं. बाकीचं काही करायची गरज नाही. ह्याच्यातून अंगातलं कॅल्शियम सुद्धा भरून निघेल. म्हणजे जे मासिक पाळीमध्ये होणारे त्रास, किंवा बऱ्याच स्त्रियांच्या मध्ये, माफ करा थोडं उघड बोलतोय, म्हणजे अंगावर व्हाईट डिस्चार्ज वगैरे होणे, तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आवळा पावडर मधून बंद होऊन जातील. सोपं आहे की नाही सांगा बरं. तर हे करू शकतोय आपण, रेडीमेड मिळू शकते ते घ्या, ते करा. नसेल तर आवळा रेडीमेड आणा, त्याचे दोन तुकडे पाण्यात घालायचं, ते कडक उकळवायचं, गाळायचं, ते पाणी प्यायचं. आवळा मिळू शकतो आपल्याला, मोठा मोरावळा असतो बघा, तर त्याचे दोन तुकडे छोटे छोटे पाण्यात टाकायचं, तांब्यावर पाण्यात उकळायचं, गाळायचं आणि ते प्यायचं. त्याच्यातून सुद्धा महत्वाचे स्किन प्रॉब्लेम निघून जातील, हाडांच्या मध्ये कॅल्शियम वाढायला लागेल. म्हणजे बऱ्याच कसं असतं वयातून, आता हळूहळू आपलं जसं वय होईल स्त्रियांच्या मध्ये, तसे रिंकल्स वाढायला लागतात, इकडे वगैरे सुरकुत्या वाढायला लागतात बघा. तर त्या सुरकुत्या निघून जातील, इकडे गालावरती वगैरे येणाऱ्या सुरकुत्या निघून जातील, हातावरती वगैरे, हात तर बघितले तर खूपच असे रिंकल्स यायला लागलेले असतात. तर हे सगळं कव्हर होऊन जाईल त्याच्यातून. अजून जर सांगायचं म्हटलं तर आवळ्याचं तेल मिळतंय. या दिवसात तुम्ही आवळ्याचं तेल वगैरे जर लावलात तर म्हणजे तुम्हाला कुठल्या प्रकारचा मेकअप करायची गरजच लागणार नाही. हे पुरुषांनी पण करू शकतो बरं का. आवळ्याचं तेल मिळतं, आवळा तेल मिळतं, ते आणून लावायचं सगळ्या बॉडीला, हातापायांना लावायचं. आठवड्यातून एक किंवा दोन वेळा फक्त करायचं आहे, आठवड्यातून एक किंवा दोन वेळा बस, बाकी काही करायची गरज नाही. तुम्हाला खूप त्याचं बेनिफिट मिळायला लागेल. थायरॉइड सुद्धा तुम्हाला त्या कापराच्या वडीतून निघून जाईल. त्याच पद्धतीनं सगळ्यात बेस्ट कंबरदुखीसाठी खारीक पावडर आणायची, त्याची खारीक आणायची, पावडर करायची, आणि एक चमचा पावडर एक वाटीभर दुधात घालून शिजवून घ्यायची, आणि नंतर त्याच्यात एक चमचाभर तूप घालायचं. हे मिक्स करायचं सकाळी नाश्त्याच्या वेळेस, हेच खायचं, नाश्ता करायचा नाही, हाच नाश्ता. हे जर तुम्ही केला तर कंबरदुखीचा त्रास सुद्धा खूप कमी होऊन जातो, बरा होऊन जातो. माझ्या इथं सगळ्यात जास्त रेशो आहे तर हा खारीक पावडरचा इलाज झाला तर मूळ व्याधीचा आहे, ते लिंबू आणि सैंधोमिठाचा. तर मगाशी मला कोणीतरी सांगत होतं की सकाळी ते कुठेतरी डॉक्टरांच्याकडे काल गेले होते, मूळ व्याधीचा मिसेसना त्रास होत होता म्हणून, आणि
काल त्याने डॉक्टरने सांगितले की नाही का पुढे थोडा असं अशा पद्धतीने ट्रीटमेंट घ्यावी लागेल, तसं करावं लागेल. आणि सकाळी त्यांनी माझं नाव टाकून त्यांनी युट्यूबवरती बघितलं तर लिंबू आणि सैंदोमिठा सांगितलं. सकाळी खाल्लं तर आतापर्यंत त्यांच्या मिसेस आहेत त्या बऱ्यापैकी ओके झालेले आहेत. म्हणजे एका दिवसात ताई तुमचं काय सांगणं होतं का? तुम्ही पण केलंय, बरं झालंय ना. जरा मोठ्याने बोला, माईक द्या ताईंच्याकडे जरासा. तर असे भरपूर आहेत इलाज, तुम्ही घरच्या घरी करा. आता अजून एक सांगतो, तुमच्या सारख्याच एक ताई होत्या आणि त्यांचंही काय झालं की नाव सांगा ताई तुमचं आणि बोला. माझं नाव सुमन आहे. मला पण मुळव्याध होतं. सुमन खोसे आहे मी. मला मुळव्याध होतं, मी 3 दिवस केलं. आता आराम होतो. 25 वर्षापासून होत. 25 वर्षापासून मुळव्याध होतं. 3 दिवसात आराम पडला, ओके झालेत. अजून काय पाहिजे मुळव्याधीसाठी? काय काय केलं तुम्ही? लिंबू घेतलात, लिंबू घ्यायचं, त्याच्यावर सैंदव मीठ टाकायचं, चोखून खायचं, परत टाकायचं, परत चोखून खायचं. युट्यूब वरती बघितलं तरी मिळतंय तुम्हाला. तर ते जर असं चोखून घालात, सकाळी आणि संध्याकाळी करायचं, 3 दिवस करायचं. खरं तर 7 दिवस करायचंय. 7 दिवसामध्ये कायमस्वरूपी निघून जाते. आता 25 वर्ष त्यांना मुळव्याधीचा त्रास होता, 3 दिवसामध्ये तो निघून गेला. तर असे खूप काही गोष्टी आहेत, करू शकतो. अजून एक सांगतो, अशा तुमच्यासारख्या ताई होत्या, शुगर चालू होती, ती शुगर मध्ये काय झालं की इन्शुलन्स सुरू झालं आणि नंतर त्यांना बऱ्यापैकी किडनीवरती गेलं ते आणि किडनी फेल गेल्या. डॉक्टरनी सांगितलं की आता डायलिसिस करायला पाहिजे. त्या म्हटलं की नाही, अजिबात डायलिसिस करायचं नाही माझं. पण डायलिसिस करायचं नाही म्हटल्यानंतर काय झालं, पुढं जाऊन त्यांना 6 महिने गेले. 6 महिन्यानंतर त्यांना त्रास वाढतच चालला दिवसेंदिवस आणि औषधं गोळ्या औषधं चालूच होती. हा, तर गोळ्या औषधं चालू होती तरी सुद्धा त्यांचा 6 महिने त्रास वाढत गेला. आणि 6 महिन्यानंतर डॉक्टरनी सांगितलं की आता तुम्हाला ट्रान्सफर शिवाय कुठल्याही प्रकारचा ऑप्शन राहिलेला नाही. 6 महिने झालं सांगतोय, तुम्ही ऐकत नाही. आता काही त्याला पर्यायच राहिला नाही. तर त्यावेळेस ते 6 महिन्यानंतर त्रास वाढायला लागल्यानंतर म्हणाले की असू दे सर, अहो डायलिसिस करा, मला नाही किडनी ट्रान्सफर करायला, माझ्याकडं तेवढं आर्थिक परिस्थिती नाही आहे माझी. तर ते सांगत होते पण ऐकलं नाही म्हणाले. तर त्या ताईनं सांगितलं की आता तुमचं तुम्ही बघा, मार्ग बघा. आणि त्यांनी मग पाहुण्यातनी सांगायला चालू केलं आणि एका मैत्रिणीनं सांगितलं की तोडकर सरांचं बघ आणि ते कर म्हणून. मग ते बघितलं तर तिने युट्यूबवरती टाकल्यानंतर युट्यूबवरती ते 5 पानांचा रस, दगडी पाला, तुळस, पिंपळ, झालं तर आपल्याला उंबर पान असं आणि दुर्वा यांचा जो रस आहे, तर हा रस करून तिनं पिला. बरोबर 15 दिवस पिल्यानंतर 15 दिवसात एकदम ओके, टकाटक, काय प्रॉब्लेमच काय नाही. मला वाटतं काय तरी 14+ काय तर क्रिएटिन लेवल होतं. आणि 15 दिवसानंतर बरं वाटायला लागल्यावर ते काय केलं, त्या ताई होत्या त्या गेल्यापर्यंत त्या डॉक्टरांच्याकडे आणि म्हणाल्या सर मला आता थोडं बरं वाटायला लागलंय. आणि 15 दिवस त्या दवाखान्याकडे गेल्या नव्हत्या. 15 दिवसानंतर गेल्यावर सांगितलं की मला थोडं बरं वाटायला लागलंय आणि मला चेक करायचं आहे. त्या डॉक्टरनी चेक केल्यानंतर 0.1 क्रिएटिन लेवल आली. ते म्हणाले नाही नाही, हे रिपोर्टच खोटा आहे, ते मशीनमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आला असेल, दुसरीकडे जाऊन करू. जसं त्या साहेबांना सांगितलं ना आमच्या बालाजी साहेबांना, तसं त्यांना दुसरीकडे पाठवलं. दुसरीकडे पण तसाच रिपोर्ट, 0.1. आज अखेर मला वाटतं ह्या गोष्टीला कमीत कमी साहेब 4 महिने होत आले. आज अखेर कुठल्याही प्रकारचा त्रास नाही. त्या ताई ओके आहेत. आता शुगरच्या वगैरे सगळीच औषधं बंद आहेत. ते म्हणतात कधी नाही कधी मरायचंच आहे, उद्या मरायचं, आज मरू पण विदाऊट मेडिसिन मरू. तसं तुम्हालाही हात जोडून विनंती करतो, एक दिवस अगोदर मरूया पण कुठल्याही प्रकारचे औषधं न घेता मरूया. औषधं खाऊन 100 वर्ष 200 वर्ष कोण जगणार आहे का? आणि खर्च किती, कशासाठी करायचा, खरंच गरज आहे का? ही गुटखा आणि मावा ह्याच्यात आणि त्या औषधांच्यात काय फरक नाही हो? सवय लागलेली आहे सगळ्यांना. आज बीपीच्या गोळ्या बंद केलेले 1,00,000 लोक आहेत. जे लोक कसं आहे, शुगरची औषधं बंद केलेली 1,00,000 लोक आहेत, 1,00,000च्या घरात आहेत. हे फक्त युट्यूबवरती बघून करतात लोक. माझ्याकडे येणारे सुद्धा, माझी पण अशी विनंती आहे की एक सांगू का, सगळेजण मलाच भेटायचं असते, तर मला भेटण्याचा हट्ट करू नका. माझ्या इथं आता बघा, जाधव साहेबांना मला वाटते माझे ते हे आहेत, मॅनेजर आहेत, ते काय डॉक्टर नाहीत बरं का? ते डॉक्टर नाही आहेत. ज्यांनी आमच्या जाधव साहेबांना सांगितलं कारल्याचा रस प्यायला द्या म्हणून, ते काय डॉक्टर नाही आहेत. त्यांनी तो इलाज सांगितला आणि त्यांचे खडे 3 दिवसात गेले ना निघून. अहो मी सांगितलं काय, तुम्ही सांगितलं काय, निसर्ग सगळ्यांना समानच आहे. मी सांगितल्यावर अमृत होतोय, तुम्ही सांगितलं विष होतंय असं नाही आहे. फक्त सच्च्या मनानं सांगा तुम्ही, हे इलाज सांगत जावा.
बघा तुम्हालाही ते अनुभव येतील आणि यातून जे आशीर्वाद जे ब्लेसिंग मिळतात ना, तर हे ब्लेस जे मिळतंय हे आपण पैशात नाही मोजू शकत, खरंच मोजू शकत नाही. बघा एखादा माणूस तुम्ही सांगितलेल्या इलाजानं जर बरा झाला